आज आपण पाहूया शक्यता आणि संभाव्यतेशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे खाली दिलेले प्रसंग वाचून शोधा की ते निश्चित सर्टन आहेत की अशक्य म्हणजे इम्पॉसिबल आहेत की ते घडण्याची काही शक्यता म्हणजे चान्स आहे जर एका चॉकलेटचे मूल्य पाच रुपये आहे तर दहा चॉकलेटचे मूल्य पन्नास रुपये होईल जर आपल्याला एका वस्तूचे मूल्य माहीत असेल तर आपल्याला कितीही वस्तूंचे मूल्य शोधता येते इथे एका चॉकलेटचे मूल्य लक्षात घेऊन निश्चितपणे सांगता येईल की दहा चॉकलेटचे मूल्य दहा गुणिले पाच बरोबर पन्नास रुपये होईल त्यामुळे या घटनेची निष्पत्ती आउटकम निश्चित आहे पासा टाकल्यावर आठ मिळतील पाशावर एक दोन तीन चार पाच आणि सहा एवढेच अंक लिहिलेले असतात त्यामुळे पासा टाकल्यावर आठ मिळणे अशक्य आहे बारा मुले आणि आठ मुलींच्या वर्गातून एक विद्यार्थी यादृच्छिकरित्या म्हणजेच रँडमली निवडल्यावर तो एक मुलगा असेल इथे मुलांची संख्या जास्त नक्की आहे पण त्याचा अर्थ असा नाही की एक विद्यार्थी यादृच्छिकरित्या निवडल्यावर तो एक मुलगाच असेल तर ती एक मुलगी देखील असू शकते म्हणजेच एक विद्यार्थी यादृच्छिकरित्या निवडल्यावर तो एक मुलगा असण्याचा योगायोग म्हणजेच शक्यता आहे पुढील उदाहरण एक फासा टाकल्यावर एक विषम संख्या म्हणजेच ऑड नंबर मिळण्याची संभाव्यता म्हणजेच प्रॉबेबिलिटी शोधा फासा टाकल्यावर त्या प्रयोगाच्या सर्व संभाव्य निष्पत्ती आहेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणून प्रयोगाच्या सर्व संभाव्य निष्पत्तींची संख्या सहा आहे इथे आपल्याला एक विषम संख्या मिळण्याची संभाव्यता शोधावी लागेल विषम संख्या मिळण्याच्या अनुकूल निष्पत्ती म्हणजेच फेवरेबल आउटकम्स आहेत एक तीन पाच अशा प्रकारे विषम संख्या मिळण्याच्या अनुकूल निष्पत्तींची संख्या आहे तीन एखादी घटना घडण्याची संभाव्यता बरोबर त्या घटनेच्या अनुकूल निष्पत्तींची संख्या भागिले प्रयोगाच्या सर्व संभाव्य निष्पत्तींची संख्या आहे त्यामुळे विषमसंख्या मिळण्याची संभाव्यता विषमसंख्या मिळण्याच्या अनुकूल निष्पत्तींची संख्या भागिले प्रयोगाच्या सर्व संभव निष्पत्तींची संख्या बरोबर तीन छेद सहा बरोबर एक छेद दोन अशा प्रकारे विषमसंख्या मिळण्याची संभाव्यता एक छेद दोन आहे अशा प्रकारे तुम्ही आता एक फासा टाकल्यावर एक समसंख्या मिळण्याची संभाव्यता शोधू शकाल का स्वतः प्रयत्न करा पुढील उदाहरण काही चिठ्ठ्यांवर इंटेलिजेंट या शब्दाचे एक एक अक्षर लिहिले गेले आहे आणि त्या एका भांड्यात ठेवलेल्या आहेत जर न बघता एक चिठ्ठी काढली तर त्यावर एन लिहिलेला असण्याची संभाव्यता शोधा इंटेलिजंट या शब्दात एकूण अकरा अक्षर आहेत म्हणजेच चिठ्ठ्यांची संख्या अकरा झाली त्यामुळे एकूण निष्पत्तींची संख्या अकरा आहे या शब्दात दोन एन असल्यामुळे अशा दोन चिठ्ठ्या असतील ज्यावर एन लिहिलेला असेल अशा प्रकारे एन असण्याच्या अनुकूल निष्पत्ती दोन आहेत त्यामुळे काढलेल्या चिठ्ठीवर एन असण्याची संभाव्यता घटनेच्या अनुकूल निष्पत्तींची संख्या भागिले सर्व संभाव्य निष्पत्तींची संख्या बरोबर दोन छेद अकरा आहे आता तुम्ही स्वतः शोधा हो की चिठ्ठीवर एक स्वर म्हणजेच वॉवल लिहिला असण्याची काय संभाव्यता आहे तर आज आपण पाहिली शक्यता आणि संभाव्यता यांच्याशी संबंधित काही उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये पाहूया यांच्याशी संबंधित काही गैरसमज